महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी केली आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप दातीर हे निवडणूक लढवित आहे. दिलीप दातीर हे नगरसेवक पदावर कार्यरत असताना प्रभागाच्या विकासात त्यांचा मोठा हातभार आहे. आजपर्यंत दुर्लक्षित प्रश्नांना त्यांनी सोडवून विकासात मोठी भर घातली आहे. त्यामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघात प्रचारादरम्यान फिरत असताना दातीर यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. आज प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी दिलीप दातीर यांनी प्रभाग क्रमांक 26 मध्ये रामकृष्णनगर, चिंचोळेगाव, दत्तनगर, एक्सलो पॉइंट, अंबड MIDC परिसर, अंबडगाव, जाधव संकुल, महाडा कॉलनी परिसर, केवल पार्क, खुतवड नगर यांसह आदी भागात आपला प्रचार दौरा केला. प्रभाग क्रमांक 26 भागांमध्ये जाऊन नागरिकांची त्यांनी भेट घेतली. यावेळी रामकृष्ण मंदिर येथे नारळ फोडून चौक सभा घेण्यात आली. या सभेत दातीर यांनी मार्गदर्शन केले. प्रभागात फिरत असताना अनेक ठिकाणी दातीर यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नागरिकांनी दातीर यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. महाराष्ट्रामध्ये 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे. आतापर्यंत जे भाजप शिवसेनेचे जे सरकार होते यांनी लोकांचा पूर्णपणे भ्रमनिरास केलेला आहे. परंतु नाशिक महानगरपालिकेत ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती त्यावेळेस राज साहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या शहरामध्ये ज्या मूलभूत गरजा होत्या लोकांच्या त्या करून दाखवलेल्या आहे. त्यामध्ये असो रस्ते, शहरातील रस्ते असो, MIDC बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केलेले आहे. पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न होता तो मनसेच्या काळामध्ये सॉल्व्ह झालेला. जो मुकण्यावरून जे धरण झालेले त्या धरणातून जे पाणी आलेले ते मनसेच्याच काळात झालेले. असे अनेक विकास कामं मनसेच्या काळामध्ये राबवलेले गेले व ते पूर्णत्वास पण आणले गेलेले आहे. CRZ कामं करून पाठवलेल्या जवळ फार मोठ्या प्रमाणात बटरफ्लाय जे गार्डन आहेत ते विकसित करण्यात आलेले. अशा बऱ्याचशा उल्लेखनीय योजना ह्या मनसेच्या काळातच झालेल्या आहे. व आज नाशिक पश्चिम विधानसभेचे जे मनसेचे उमेदवार आहेत दिलीप भाऊदातीर यांनी फार मोठ्या प्रमाणात भंगार मार्केट विरोधात लढा उभारून व न्यायालयामार्फत देखील त्यांनी लढा उभारून भंगार मार्केट आटवण्याचं काम केलेले आहे. व या परिसरामध्ये जास्तीत जास्त विकास कामं, जास्तीत जास्त निधी आणून विकास कामं करण्याचं काम स्वतः दिलीप भाऊदातीर त्याला आवाहन करतो की दिलीप भाऊदातीर हेच आपल्या मतदारसंघाचा विकास करू शकतील. तरी जास्तीत जास्त मतांनी दिलीप भाऊदातीर यांना विजय करायचे व त्यांची निशाणी रेल्वे इंजिन आहे, अनुक्रमांक 2 आहे. तरी येत्या 21 तारखेला सर्व मतदारांनी रेल्वे इंजिनचे बटन दाबून दिलीप भाऊदातीर यांना विजयी करायचे. धन्यवाद. यावेळी वामनराव दातीर, रामदास दातीर, तानाजी फडोळ, गोरख करडेल, विठोबा करडेल, शशिकांत दातीर, खंडेराव दातीर, रामभाऊ बदाने, रामदास दातीर, निवृत्ती गोवर्धने, साहेबराव दातीर, अविनाश फडोळ, बंडोपन दातीर, गोकुळ दातीर, महेश दातीर, शरद करडेल, गणेश मोरे, बाजीराव दातीर, शरद फडोळ, तानाजी मोरे, मोहन मोरे यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दातीर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.